केंद्रीय पंचायत राज्य मंत्री माननीय श्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मनगर स्थित अखिल पद्मशाली समाजाच्या हॉलमध्ये कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष व महानगरपालिका नगरसेवक व नवनिर्वाचित सभागृह नेता सुमित पाटील आणि डी वाय पाटील हॉस्पिटल व ठाणे सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर व भिवंडी ते डी वाय पाटील हॉस्पिटल नवी मुंबई पर्यंत मोफत बस सेवा माननीय श्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे 2000 पेक्षा जास्त नागरिक होते. मोफत चष्मा वाटप केले गेले. या आरोग्य शिबिर मार्फत सुमारे 450 नागरिकांनी लाभ घेतले. येथे रुग्णांच्या तपासणीसाठी सुसज्ज यंत्रणेची उभारणी केली गेली आहे. रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा देखील सत्कार करण्यात आले. याशिवाय आपल्या हक्कासाठी लढत असलेल्या आणि कष्ट उपभोगणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत म्हणून धनादेश वाटप तसेच धान्य वाटप ही करण्यात आले. तसेच अंगणवाडीसाठी वजन काटे व तिजोरी ही देण्यात आले. सन्माननीय उपस्थित बंधुआनी, वाढदिवस साजरे करण्याची आमची पद्धत वेगळी झालेली आहे, परंतु वाढदिवस आगळावेगळा करायचा याचं उत्तम उदाहरण या 5-6 संघटनांनी आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घालून दिलेलं आहे. मी या सगळ्या संघटनांना धन्यवाद देतो. खरं तर सामाजिक बांधिलकी जपून समाजाला काहीतरी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने उलट भेट देता येईल का अशा प्रकारचा विचार करून या सरकारने यांचा उपक्रम जो आरोग्य शिबिराचा आहे या ठिकाणी केलेला आहे. 33 काउंटर आहेत. वेगवेगळ्या आजारांवर या ठिकाणी उपचार करण्यासाठी तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये आपल्याला काही दुर्दैव आजार सापडला तर त्याचा इलाज पैशामध्ये होणार. भारतीय जनता पक्षाची खऱ्या अर्थाने भावना कशी आहे की 20% आणि तरी सुमित पाटील या फाउंडेशनचे अध्यक्ष असले तरी संतोष शेट्टी भारतीय जनता पक्षाने काम करतात म्हणून सगळ्या संघटनांनी धन्यवाद देतो. जनतेचं आरोग्य नीट राखण्यासाठी आपण जो उपक्रम राबवता तो निश्चितपणाने कौतुकास्पद आहे. संतोष शेट्टीने या ठिकाणी उल्लेख केला, चांगली भूमिका त्यांनी मांडली की खर तर गावच्या सरपंचापासून काम करताना मंत्रीपदावर पोहोचल्यानंतरही समाजसेवेचं जे व्रत आहे, जे आई वडिलांच्या संस्कारातून आलं, ते काही मागे सुटलं नाही, ते सतत सोबत राहिलं आणि म्हणून असे उपक्रम आमच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून सतत होत असतात. आज या ठिकाणी मेडिकल कॅम्प आहे. उद्या अंबाडी नाक्यावर आमच्या माता भगिनींसाठी मेडिकल कॅम्प आहे, रक्तदान शिबिर आहे, एक लकी ड्रॉ आहे. परवा 5 तारखेला असे अनेक कार्यक्रम आहेत. 8 तारखेला महिला दिनाच्या निमित्ताने आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणमध्ये असे कार्यक्रम आहेत, कदाचित त्या कार्यक्रमाला माधुरी दीक्षित येणार आहे. आम्ही जर आपण त्यांच्याशी बोलणं सुरू आहे माधुरी दीक्षितांशी, त्या आल्या तर तो कार्यक्रम भव्य दिव्य असा कार्यक्रम तो होऊ शकेल. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी नेत्याला भेटायला येण्यापेक्षा नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी जनतेच्या हिताचं काम करणं हे जास्त उपयुक्त आहे असं मला वाटतंय. मी कोणी वाढदिवसाला समजा भेटायला आलाच तर आम्ही असंही सांगितलं की गुच्छ आणू नका, पुस्तक आहे. ते गुच्छ काय 1-2 तासात खराब होते. पुस्तके आयुष्यभराची शिदोरी. एक विचार तुम्ही कोणाकडे दिला असं तर चालतो होतो आणि म्हणून आजच्या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला एकच मी संदेश देईन की स्वास्थ्य हे जीवन का सार, इसके बिना है सब बेकार. स्वास्थ्य को सब दे पहला स्थान, तभी होगा बीमारियों का निदान. हे इतर बीमारीचं निदान झालं तर निश्चितपणाने आपल्याला त्याच्यावर वेळीच उपचार करता येईल. हे कोविड आलं, कोरोनामध्ये बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केलं. आज आपल्यामध्ये ते नाही ज्याने वेळीच उपचार घेतला ते लोक आज
सुस्थितीत आहेत, चांगली तब्येत दाखवून आहेत, मग निदान झाल्यानंतर वेळीच उपचार घेणं हेही गरजेचं आहे. त्या उपचारासाठी काही सहकार्य लागलं तर तेही सहकार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्याची निश्चितपणाने व्यवस्थापन करू. शेवटी पैसे तुमच्याकडे किती आहेत, बँक बॅलन्स किती आहे, त्याच्यापेक्षा तुमच्याजवळ संपत्तीचा बँक बॅलन्स असला तरी चालेल, पण आरोग्याचा बँक बॅलन्स असेल तर तुम्ही सर्वात सुखी आहात. आणि सुखी जीवनाचं सार हे आहे, तुमचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर तुम्ही 18-18 तास काम करू शकता. आणि त्याच्यासाठीच हा उपक्रम राबवला गेलेला आहे. निश्चितपणाने सुमित पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो, आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. संतोष शेट्टी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्यांनाही धन्यवाद देतो. अशा उपक्रमांना आपण नेहमी सहकार्य करत राहता, असंच प्रोत्साहन आपलं राहिलं तर भिवंडीच्या अजून वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारचे मेडिकल कॅम्प घेऊन भिवंडी शहरातल्या सगळ्याच नागरिकांना त्याचा लाभ देण्याची व्यवस्था या फाउंडेशनच्या माध्यमातून निश्चित आपल्याला करता येईल असा विश्वास व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंत्री महोदय, आपके मैं बात बात चाहता हूँ. कोविड को 2 साल हो गए और इस 2 साल में भारतीय जनता पार्टी और भारतीय जनता पार्टी से जुड़े हुए जितने संस्था, चाहे वो कॉकपाइल फंड हो, स्वाभिमान जनता हो, मीट फाउंडेशन हो, महेश चौगले जी का फाउंडेशन हो और भारतीय जनता पार्टी, 2 साल से वो काम पब्लिक हित के लिए भारतीय जनता पार्टी और उनके जुड़े हुए संस्था कर रही है, ऐसे कोई पार्टी नहीं कर रही. आज भी कोविड के बाद हमको एक तकलीफ देखने मिल रहा है कि कोविड के बाद छोटे मोटे जो बीमारी थे उसका कोई इलाज ही नहीं कर सके. आज जितने दवा खाने में कोविड का कम, आज यहाँ जितने नीचे से ऊपर जितने भी अपने स्टॉल लगे, ये सभी स्टॉल का बहुत जरूरत अभी है. मतलब कोविड के बाद छोटा मोटा बीमारी कोई डॉक्टर ने हाथ पर लगाए नहीं, जिसको शुगर है, जिसको हड्डी का प्रॉब्लम है, प्रेगनेंसी का प्रॉब्लम है, ऐसे बहुत से प्रॉब्लम अभी आ रहा है. डॉक्टर जैन अमर के बाजू में डॉक्टर जैन है, उनसे जब मैं बात करता हूँ कि अभी अभी भीड़ क्यों आपके हॉस्पिटल में, वो तो अभी भीड़ इसलिए कि ये से मिला 1.5 साल तक कोई लिया नहीं, तो पूरे भिवंडी में इसका इलाज के लिए लोग तरस रहे. और ऐसे टाइम पे कल हमारे फाउंडेशन हमारे नगर सेवक सुमित पाटिल, इन्होंने कपिल पाटिल के जन्मदिन के मौके पर एक अच्छा जो कार्य शुरू किया है उसके लिए उनका बहुत धन्यवाद. कि 1 बजे में एक जगह देख रहा हूं मैं, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, समाजवादी, जितनी पार्टी है, मैम दाऊद का जो खास आदमी है, गांव मालिक को बचाने के जमा हो रहे हैं, और एक जगह भारतीय जनता पार्टी और उनकी जितनी संस्था है, ये सब जन जो भी भिवंडी के हित के लिए काम है, वो कोई भी हो, दवा के मामले में हो, नगर पालिका के मामले हो, टोरंटो का मामला हो, अच्छा अनेक कॉलम में 2 साल में शुरू हुआ है भिवंडी में. हम सभी कार्यकर्ता उनके लिए लड़ रहे हैं और एक जगह सब पार्टी नव मलिक दाऊद के आदमी बचाने लगी है. तो इसके कारण इसलिए बोल रहा हूँ कि सब जगह जब भी हम जाते हैं किधर भी, उसका बहुत हमें भी अच्छा फायदा. आज सुबह से मुझे बोल रहे आप भारतीय जनता पार्टी ने, आप लोग ने बहुत अच्छा स्कीम लगाया, ऐसी सब करना चाहिए. सब पार्टी बहुत कोशिश करती है करने की, लेकिन उनको जमता ही. फिर से कपिल पाटिल साहब को मैं जन्मदिन के मौके पे मैं 2 दिन देख रहा हूँ, कपिल साहब का बहुत अच्छा अच्छा कार्यक्रम सब जगह लगा है. मुझे लगता है अंबानी में भी चंद्रलाल पटेल आ रहे हैं बहुत बड़े पैमाने में, ग्रामीण में भी उनका कपिल पाटिल फाउंडेशन से काम हो रहा है. तो मैं कपिल पाटिल साहब से भी इतना ही हम लोग सब चाहते हैं कि आप ग्राम पंचायत का काम देखा हमने, जिला परिषद का हमने काम देखा, आपका खासदार की भी इसमें काम देखा. क्या खासदार की मैं देखा हूँ कि जितने आज ब्रिज बने, मेट्रो सपना था जो आज आज भी लोग को यकीन नहीं हो रहा है सच्ची आया ना मेट्रो, तो खासदार के नेतृत्व में, हमारे आमदार भाई जी के नेतृत्व में भिवंडी शहर में जो काम हुआ है वो मुझे लगता नहीं आज तक काम हुआ. और हम सभी मिल के या जितने लोग मिल के एक ही हम लोग दुआ मांगेंगे और भगवान से एक ताकत मांगेंगे, या सरपंच हो गए, जिला परिषद अध्यक्ष हो गए, पंचायत समिति अध्यक्ष हो गए, खासदार हो गए, राज्य मंत्री हो गए, और आप में इतना गुण है कि जहाँ घुसते हो घुसते जाते हो, तो सेंट्रल मिनिस्टर में जल्दी हो गया. ऐसे पूरे आज सभी लोग आज इतने जुड़े, अब चलिए दुआ आशीर्वाद मांगेंगे कि हम हमारा काम करते रहेंगे और वहीं से वो पद भी आपको मिले.
कि जन्मदिन के माध्यम से कैबिनेट साहब को जाकर रास्ता तारीफ करना है और करने के लायक थे, इसलिए मुझे फिर बुला के अभी फाउंडेशन उनके पूरे कार्यकर्ता बहुत अच्छे ढंग से काम कर रहे हैं और बहुत अच्छा नियोजन है। सभी को बहुत धन्यवाद देता हूँ कि आप लोग यूनिटी के हित के लिए सही बहुत अच्छा काम कर रहे हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। परवनी है संतोष शेट्टी जी के नेतृत्व में भिवंडी शहर में जो भारतीय जनता पार्टी का काम हो रहा है वो भारतीय जनता पार्टी का राजनीतिक काम नहीं हो रहा है, तो सामाजिक स्तर पर भी समाज के प्रति हमारी कुछ जिम्मेदारी है, जिम्मेदारी पूरा करने का काम है भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता कर रहे हैं। इसके लिए उनको सबको मैं धन्यवाद देता हूँ। और इसी तरह से आज पद्मनगर में हुआ है, पूरे भिवंडी शहर में इस तरह से कर सकते हैं, उसका भी अच्छा फायदा भिवंडी शहर को।